उदयनराजेंनी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार उदयनराजेंकडे 185 कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यात जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. उदयनराजेंनी त्यांच्या नावावर एकूण 434.35 एकर जमीन आहे. या जमिनीची एकूण किंमत 116,35,73,220 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंच्या नावावर असलेल्या या भूभागाचा एकूण आकार हा जगातील सर्वात छोटा देश असणाऱ्या व्हॅटिकन सिटीपेक्षा 64 अधिक आहे. तर जगातील दुसरा सर्वात छोटा देश असणाऱ्या मोनॅकोचे एकूण क्षेत्रफळ हे उदयनराजेंकडे असणाऱ्या जमिनीपेक्षा केवळ 59 एकरने अधिक आहे. उदयनराजेंनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची अनेक ठिकाणी जमीन आहे. शुक्रवार पेठ सातारा, कडोली सातारा, सोनगाव तर्फे पेट्रो सातारा, नवी लोटीवाडी सोलापूर या ठिकाणी शेतजमिनी आहेत. तसेच गोडोली कोडोली सातारा येथे बिगर शेती जमीन आहेत. तसेच रविवार पेठेमध्ये गाळा असल्याचेही या शपथपत्रात म्हटले आहे. या एकूण जमिनीचे आकारमान 434.35 एकर इतके आहे. जगातील सर्वात छोटा देश असणारा व्हॅटिकन सिटी हा केवळ 108 एकरात वसलेला आहे. तर दुसरा सर्वात लहान देश असणाऱ्या मोनॅकोचे एकूण क्षेत्रफळ 494 एकर इतके आहे. म्हणजेच उदयनराजेंच्या नावे असणारी जमीन एखाद्या देशाचे क्षेत्रफळ असते तर तो जगातील सर्वात दुसरा छोटा देश ठरला असता. लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांची जंगम मालमत्ता 13,81,00,000 होती, तर आता ती 14,44,00,000 पुढे गेली आहे. त्यांच्याकडे सोने हिऱ्याचे दागिने, कंठहार, शिरटोप असे सुमारे 40 किलोचे दागदागिने आणि ऑडी, मर्सिडीज बेन्स, इंडेवर अशा गाड्या आहेत. तर मित्रांनो, ही होती उदयनराजे भोसले यांची संपत्ती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.